नमस्कार, मी अश्विनी वानखडे, कृषी जागरणच्या एग्री न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. पाहूया कृषीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या. हरियाणा सरकारने प्रगतीशील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री प्रगतीशील किसान सन्मान योजने अंतर्गत पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये त्या शेतकऱ्यांचा गौरव केला जाईल जे आपल्या सहकारी शेतकऱ्यांना उत्तम शेती पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहित करतात. शेतकरी या पुरस्कारांसाठी www.agriharyana.gov.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात, ज्याची नोंदणी 27 डिसेंबर 2021 पासून सुरू होत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त बंधनकारक सुविधेचा लाभ मिळत आहे. आता त्यांना पिकांचे भाव वेळेवर मिळत आहे, त्यासाठी पूर्वी फेब्रुवारी आणि मार्चची वाट पाहायची, पण यावेळी शेतकरी अडचणीत आले आहे. सुरुवातीला ही सुविधा दिल्याने आता शेतकऱ्यांना जास्त ऊस आणि कमी गाळपाचा त्रास होणार नाही. आता सौर ऊर्जेने रातही सिंचन करता येते. राजस्थानच्या फलोत्पादन विभाग शेतकऱ्यांना अशी उपकरणे देत आहे ज्याद्वारे सौर ऊर्जा साठवता येईल. यापूर्वी शेतकरी सूर्योदयाच्या वेळीच सिंचन करू शकत होते. युनिव्हर्सल सोलर कंट्रोलर बसवण्यासाठी उद्यान विभागाकडून अनुदान दिले जाणार आहे. हा कंट्रोलर बसल्यानंतर दिवसा सूर्याची ऊर्जा साठवली जाईल. यानंतर तुम्ही ही ऊर्जा रात्रीच्या वेळी किंवा तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी या दरम्यान शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकावर काही फवारणी करू नये. वातावरणातील बदलाप्रमाणे मोहरी पिकावर चापा किडीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शिवाय अधिकच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कोरड्या वातावरणात प्रति लिटर पाण्यात 0.25 मिली इमिडाक्लोपीड मिसळून फवारणी करणे गरजेचे असल्याचे कृषीतज्ञ यांनी सांगितले आहे. गत आठवड्यात सोयाबीनच्या दरात कायम चढउतार तर होतेच, पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तर सरासरीच्या तुलनेत 200 रुपयांची घट झाली होती. त्यामुळे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेमकं काय होणार याकडे शेतकऱ्यांच्या सह व्यापारी यांचे लक्ष लागले होते. अखेर पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण. धन्यवाद.